एचएनएनच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। मी आपला होस्ट आफाक अहमद। मी आपल्यासाठी घेऊन येत आहे काही ठळक बातम्या। ऐतिहासिक वास्तू आजपासून पर्यटकांसाठी खुले, मात्र ताजमहलचा याच्यामध्ये समावेश नाही, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा रिपोर्ट। केरळमध्ये जुलै 2021 पर्यंत मास्क घालणे व सोशल डिस्टन्सिंग करणे अनिवार्य। मास्क न घालणाऱ्यावर तब्बल 10,000 रुपयांचा होणार दंड, सरकारचा कठोर निर्णय। गेल्या 24 तासात 24,248 नवे कोरोनाबाधित तर 425 लोकांचा मृत्यू। एकूण जवळपास 7 लाख कोरोनाबाधितसह भारत जागतिक आकडेवारीत पोहोचला 3रा क्रमांकावर। 2,53,287 ॲक्टिव्ह केसेस। विकास दुबेच्या घरातून जप्त करण्यात आली स्फोटके। धाड घालण्यासाठी आलेल्या संपूर्ण पथकाला उडवण्याचा होता कट। पुढील 1 ते 1.5 वर्षात इंटरनेट सेवा महागणार। बाजारात टिकून राहण्यासाठी येत्या काळात दरवाढ करणे अनिवार्य, MY ची माहिती। रुग्णसंख्या वाढल्यामुळे बेंगलुरूमधील तब्बल 39 डॉक्टर व 8 नर्सेस गायब। हॉस्पिटलचे ट्रस्टी डॉक्टर तहामतीन यांचा टाइम्स ऑफ इंडियाला खुलासा। आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली महाराष्ट्रातील आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट। 17.5 रुपयाचा N95 मास्क तब्बल 200 रुपयामध्ये खरेदी। या प्रकरणात आरोग्य सचिवांनी आपली मान्यता घेतलेली नाही आणि असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, आरोग्यमंत्र्यांची माहिती। धुळे जिल्ह्यातील नागावबारी येथील कोविड सेंटरमधून तब्बल 15 कोरोनाबाधित फरार। प्रशासनाची उडाली खळबळ, तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला, सातारकरांची पाण्याची चिंता मिटली। कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 25 नव्या रुग्णांची भर। या रुग्णामुळे एकूण संख्या झाली 966 वर। या रुग्णामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश। कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर यामधील काही ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे पुणे विभागाचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले कठोर अंमलबजावणीचे आदेश। सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 32 नवे रुग्ण तर 1चा मृत्यू। आटपाडी, खानापूर व पलूस तालुक्यात 9 रुग्ण। एकूण बाधितांची संख्या पोहोचली 504 वर। सांगली शहरात 3 नव्या कंटेनमेंट झोनसह एकूण कंटेनमेंट झोनची संख्या पोहोचली 20। यासह आपल्या मराठी बातम्या इथे संपल्या। धन्यवाद।